नमस्ते एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। तर आज मी डिसाइड केला आहे की आजचा व्हिडिओ मी मराठीत शूट करणार आहे आणि आज माझ्या बर्थडे सीरीजचा थर्ड डे आहे। एक महिना कंटिन्यूअस मी व्हिडिओज टाकणार आहे टिल 24 ऑक्टोबर। जर तुम्ही ह्याच्या आधीचे दोन व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून या, तुम्हाला फार आवडेल ते व्हिडिओज। त्यातला एक व्लॉग आहे आणि तुम्ही खूप एन्जॉय कराल। तर आजचा टॉपिक आहे माझे फेवरेट 10 लिपस्टिक, रेड लिपस्टिक, जे प्रत्येक इंडियन स्किनवर खूप 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 सुंदर दिसेल। आणि आय होप की ह्या व्हिडिओनी मी तुम्हाला थोडी हेल्प करू शकेल। आणि मी आज खूप एक्साइटेड आहे मराठीत व्हिडिओ शूट करायला। सो चला चालू करू व्हिडिओ। तर गाईज, मी कॅमेरा थोडा पुढं घेतला आहे सो दॅट तुम्ही माझी लिपस्टिक प्रॉपरली बघू शकाल। तर फर्स्ट शेड मी लावला आहे हा कलर बारचा, ह्याचं नाव आहे हार्ट्स अँड टार्ट्स, अँड हा असा माझ्या लिप्सवर दिसतो। आणि मी ह्याचा स्वॉच पण करून दाखवते तुम्हाला। सो तर गाईज, सेकंड शेड आहे हा मॅकचा रुबी वू। हा वन ऑफ द फेमस शेड आहे, सगळ्यांना माहिती असेल। हा एवढा सुंदर शेड आहे, सगळ्यांवर खूप सुंदर दिसतो। मॅट फिनिश, फुल कवरेज, अँड वन ऑफ माय फेवरेट शेड। नेक्स्ट लिपस्टिक आहे फिजिशियन फॉर्म्युला या ब्रँडमधून। ही खूप सुंदर लिक्विड लिपस्टिक आहे, मूस सारखा टेक्स्चर आहे ह्याचा, हाय कव्हरेज आहे, लॉंग लास्टिंग आहे। ह्याचा स्वॉच बघून तुम्ही सांगू शकता किती स्मूथ ॲप्लिकेशन आहे ह्याचं। ह्याचा ॲप्लिकेटर पण खूप सुंदर आहे आणि ह्याचा प्राईस पण खूप चांगला आहे। वन ऑफ माय फेवरेट लिक्विड लिपस्टिक इज फ्रॉम फिजिशियन फॉर्म्युला। नेक्स्ट लिपस्टिक आहे माय ग्लॅम ह्या ब्रँडमधून, त्यांचा लिट कलेक्शन आहे। हे डुओ लिपस्टिक आहे, सो मी ह्यातला एक शेड तुम्हाला दाखवते जो रेड कलर आहे। आणि हे जे बेस्ट आहे की किती स्मॉल आहे, किती क्यूट आहे आणि कुठंही ट्रॅव्हल फ्रेंडली आहे। सो मी कुठंही बॅगेत टाकून ट्रॅव्हल करते। आता मी ह्याचं स्वॉच दाखवते। ह्याचं पिगमेंटेशन थोडा कमी आहे बट ही खूप सुंदर दिसते लिप्सवर आणि वन ऑफ माय फेवरेट आहे। नेक्स्ट लिपस्टिक आहे लॉरियल पॅरिसची रूज सिग्नेचर मॅट लिक्विड लिपस्टिक। ह्या शेडचं नाव आहे आय एम वर्थ इट, अँड ह्याचा बेस्ट पार्ट आहे ह्याचा ॲप्लिकेटर। खूप प्रिसाईसली तुम्ही ह्याच्याने तुमची लिपस्टिक लावू शकतात। ह्याचा पे ऑफ खूप चांगला आहे, ह्याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि ज्या प्राईसमध्ये ते देत आहेत, आय फील दिस इज वन ऑफ दी बेस्ट लिपस्टिक इन मार्केट। नेक्स्ट आहे टू फेसची मेल्टेड मॅट लिक्विड लिपस्टिक। हे डार्क ब्राऊन कॅमेरात दिसते पण ॲक्च्युली हे डार्क रेड लिपस्टिक आहे। ह्याचा पण पे ऑफ खूप चांगला आहे, खूप लॉंग लास्टिंग लिक्विड लिपस्टिक आहे, वन ऑफ द लॉंग लास्टिंग लिक्विड लिपस्टिक आहे। ह्याचं स्वॉच तुम्ही बघू शकतात, माझ्या लिप्सवर बघू शकतात किती छान दिसतो हा शेड। आणि हा ट्रान्सफर प्रूफ आहे, एकदम मस्त आहे ही लिपस्टिक, वन ऑफ दी बेस्ट। गाईज, फायनली आता मी तुम्हाला माझे लिप लाईनर्स दाखवते। आणि ह्याची बेस्ट पार्ट आहे की हे सगळे खूप अफोर्डेबल आहे। जे आता मी यूज करते ते ADS प्रोचं लिप लाईनर आहे इन द शेड टोमॅटो। आणि ह्याला एक शार्पनर येतं आणि ह्याचं ॲप्लिकेशन एकदम स्मूथ आहे, एकदम प्रिसाईसली। जसं ही पेन्सिल आहे म्हणून तुम्ही खूप प्रिसाईसली ह्याला लिप्सवर लावू शकतात। आणि ह्याचा पिगमेंटेशन पण खूप चांगलं आहे, तुम्ही माझ्या लिप्सवर पाहू शकतात। मी स्वॉच केलं आहे आणि खूप सुंदर आहे हे। हे तीन लिप लायनर्स आहे स्विस ब्युटीचे अँड तुम्ही बिलीव नाही करणार, ह्याची प्राईस 50 रुपीज आहे। जो शेड मी आत्ता यूज केला आहे लिप्सवर तो आहे रॉयल रेड। मी ॲक्च्युली तुम्हाला साईड बाय साईड ह्याचे स्वॉचेस करून दाखवते सो दॅट तुम्ही बघू शकाल की डिफरन्स काय आहे ह्या प्रत्येक शेडमध्ये। जो आत्ता मी शेड स्वॉच केला तो आहे रॉयल रेड 01, ह्यानंतर मी हॉट रेड 05 हा स्वॉच करते। आय फील की हे तीन शेड्स ADS रॉयल रेड अँड हॉट रेड खूप सिमिलर वाटतात ते, पण ह्या डिफरन्स आहे। हॉट रेड जास्त ऑरेंजिश शेडमध्ये आहे आणि रॉयल रेड हा थोडा मरून शेडमध्ये आहे। आणि फायनली मी ब्राईट मरून 07 हा शेड स्वॉच करते, जो थोडा पिंक
अंडरटोनचा आहे. सो ह्या चारही लिप लायनर्समध्ये खूप फरक आहे, तुम्ही बघू शकता. म्हणून मी लिपवर स्वॉच न करता साईड बाय साईड स्वॉच करून तुम्हाला दाखवला आहे, है ना. दॅट्स इट गाईज. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर तसा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जर तुम्हाला असे अजून व्हिडिओज हवे असेल किंवा वेगळी काय व्हिडिओजची डिमांड असेल तर खाली कॉमेंट्स पक्का करा, आणि मी ते व्हिडिओज बनवेल लवकरच. अँड थँक्यू एव्हरीवन, आय लव्ह यू ऑल सो मच, अँड सी या.